असाच एक प्रसंग आलेला होता आमचा, म्हणजे ब्लास्ट एक्सरसाइज चालू होती पुऱ्या इंडियामध्ये पसरलेलं होतं. तर त्यावेळेला आम्ही टँक घेऊन आमच्या एक पाडून गेलेलो होतो. आमचा ट्रूप कसा आहे, एकदम रिलॅक्सर आहे. तर आमच्याकडे एक ऑफिसर कॅप्टन होता स्पेशली. पण आम्ही आमच्या घरी सर्वांच्या घरी टेलिग्राम टाईप करून पाठवले. सुट्ट्या जिथे सर्वांच्या कॅन्सल झालेल्या होत्या. आणि जे सुट्टीवर होते त्यांना सर्वांना बोलवून घेतलं होतं. मग आम्हाला काय सांगितलं, रात्री 11 आपण टँक मूव्ह करणार आहे. आणि आम्ही काय केलं त्या दिवशी, मग आमच्याबरोबर कॅप्टन जो होता त्यांनी मेसमधून सर्व काय आपलं ड्रिंकिंग मागवले, म्हणजे एन्जॉय करा, आपल्याला नाईटला निघायचं. मग त्यावेळेस आम्ही समजून गेलो की आता आपल्याला आपण काय रिटर्न जाऊ शकत नाही. मग आम्ही लेटर बिटर बनवून घरी बनवून टाकलं लेटर. परत विचार केला, म्हटलं पुढे जर आपल्याला काय झालं किंवा नाही जर झालं तर त्याच्या अगोदरच घरी दुःख पसरणार. मग परत आम्ही परत ते लेटर आपल्या खिशामध्ये ठेवून दिलं. असा हा प्रसंग, तोच याच्यावरून मला आठवलं की हा प्रसंग असा दाखवला तो एकदम रियलिटी दाखवला. थँक्यू. ॲज अन आर्मी वाईफ म्हणजे हे नेहमी बॅटल फील्डवरती जायचे. मग तुमचं घरी कसं, तुम्ही कारण घरी तुम्ही असायचा स्ट्रॉंग तिथे जायचे, बाहेर सुरतगडला जायचा, फायरिंगला जायचे 3 महिन्यासाठी, एक्सरसाइजला जायचे, वर्षातून 3-4 वेळा जायचे. त्यावेळी घरी वातावरण कसं आहे, त्यावेळी तुम्ही घरी कसं हे करायचं, कारण तुम्हाला घरी स्ट्रॉंग राहायला लागायचं जेव्हा हे नसायचे तेव्हा. इस पर हमारे यूथ ने जाके ये मूवी का एक्चुअल सिचुएशंस कैसे होते हैं उसका एंटरटेनमेंट ही क्यों ना हो, उसी के माध्यम से एक मजा लेना चाहिए. बट एक्चुअली यू हैव टू फील द इमोशंस व्हाट द फैमिली गोज थ्रू. और इसमें कोई रेटिंग या ग्रेडिंग के बारे में सोच नहीं आना चाहिए. एज सच ये जो है मीडिया का काम है, आप उनको अपना काम करने दीजिए. वो कोई किसी सही बात को और गलत बात को बहुत अच्छे से हैंडल करना चाहते हैं. बट दिस मूवी व्हाट आई थिंक कि ये जो है पूरे कॉलेज स्टूडेंट्स को, यूथ को देखना चाहिए. और आई बिलीव हमारे राष्ट्र के, हमारे महाराष्ट्र के हर एक मंत्रियों को प्लीज़ मुख्यमंत्री साहब ये जाके दिखाइए, सो दैट दे कैन डू समथिंग फॉर द एनरोलमेंट ऑफ द यूथ इन द डिफेंस सर्विसेज. और इसके डायरेक्शन जो जुगल राजा जी ने किया, इट इज़ रियली वेरी 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 इफेक्टिव. इसमें एक ही बंकर के बारे में दिखाया गया है, बॉर्डरों पे बहुत बंकर है और हर एक का एक अलग स्टोरी है. विक्रम सिंह वॉज ओनली वन स्टोरी, बट ही इज द आइकॉन ऑफ इंडियन आर्मी. रियलिस्टिक सिचुएशंस बहुत सी होती है जिसमें जिन्होंने कोशिश की है. देयर आर लॉट ऑफ इमोशनल स्टोरीज कुछ बोझ इन साइड द बंकर, ये बाहर वाली दुनिया को नहीं पता लगता है. और ये इमोशंस लाने की कोशिश जो जुगल राजा जी ने की है, ही सक्सेसफुल इन टू डूइंग इट. आई एज एन एक्स सर्विस मैन, ही इज टेकन मी इन टू माई पास्ट इन साइड द बंकर वॉट एक्चुअल सिचुएशंस आर. वी आर सिटिंग देयर थिंकिंग अबाउट आर फैमिलीज. और ये जो चीज़ और ये जो हमारे थॉट्स है, ये हमें इस मूवी से भी पता चल सकते हैं. आई कैन नॉट फील वॉट इज माई फैमिली गोइंग टू, आई कैन नॉट फील वॉट इज माई पेरेंट्स गोइंग टू, आई कैन नॉट फील वॉट माई किड्स आर गोइंग टू. 26 जनवरी को एक्स आर्मी मैन और सर्विस मैन से उसे फ्लैग हॉस्टिंग के लिए यूज मत कीजिए. वी हैव टू नो रिस्पेक्ट देम थ्रू आउट 365 डेज. और ये मूवी में आई वुड थैंक जुगल राजा जी द डायरेक्टर who is, you know, doing a small part of youth development and national patriotism jo zinda rakhne ki koshish ki hai. Har ek koi apna apna flag lene mein busy hai. All the politicians are diverting all the youth generation towards their parties and their flags. Aaj ki tarikh mein India ka flag pakadne ke liye koi party kyun nahi banayi?
are only the defense services and the uniform services responsible for catching the tri flag. Sorry to say, but people like Jugal Raja or jo bada movie banayi gayi, the youth is going to get inspired by this and join the forces. Even one, I think even one of the youth from Maharashtra or the entire India, what we can say, ek bhi ladka inspired hua, so this movie is successful. There is no question of criticism or anything. Wo shandar movie thi, aur dekhke really we have not feeling bad about what is going on, but we just want to say that patriotism jinda rehna chahiye, to unhone apna kaam pura kiya. Thank you. छान मूवी आहे, प्रेरणा दे आहे, तरुणांसाठी खूप प्रेरणा दे आहे. आर्मीच्या रिअल लाईफ बद्दल सांगितलं आहे, इट्स व्हेरी गुड मूवी. बंकर चित्रपट आता जो मी पाहिला, त्या चित्रपटामधून मला अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. आजवर जे पाहिलेले जे वॉर मूवी होते हिंदी चित्रपटसृष्टीतले म्हणा किंवा मराठी चित्रपटसृष्टीत, तर ह्या चित्रपटामधलं जे कथानक होतं ते कथानक ॲक्च्युअल पावडरवरून घेतलेलं होतं. पण बंकरसारखा विषय जे एका युद्धाच्या एका पातळीवरती, युद्धाच्या एका सिच्युएशनवरती आधारित असूनही तो कुठेतरी मनाला कुठेतरी खूप खूप काहीतरी सण देऊन जातो, की प्रत्यक्ष जीवनातलं हे सैनिकांचं जीवन बॉर्डरवरचं आणि बंकरमध्ये व्यथित होऊन पडल्यानंतरचं त्याचं ते लाईफ, हे पाहून खरंच चित्रपट मनाला खूप भावून गेले. त्या चित्रपटातलं शौर्य पाहण्यापेक्षाही, सैनिकाकडे शौर्य असतं, साहस असतंच, पण हे पाहण्यापेक्षाही सैनिकाच्या मनाला असलेली जे त्याचे कौटुंबिक त्याची जी भावनांची गालमेल आहे ती जास्त मला व्यथित करून गेली आणि ती जास्त मला आवडली. याचं श्रेय मी नक्कीच या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देईन. दिग्दर्शक जुगल राजांनी ज्या पद्धतीनं हा विषय साहस आणि भावना यांचा मेळ घालून जो बनवला आहे ना, ती खरंच लाजवाब मूवी झाली. चित्रपटातली पार्श्वभूमी जरी युद्धाच्या भूमीवरची असली तरी पार्श्वभूमी जुगल राजांनी बंकरसारख्या एका बंदिस्त कोठडीमध्ये सैनिकांचं जीवन, सैनिकांचं भावविश्व उलगडण्यात जास्त वापरली आहे असं मी म्हणेन. आणि या दिग्दर्शकाला साथ देणारा विक्रम सारखा आर्टिस्ट, त्याचं नाव मला वाटतं अभिजित, त्यांनी जे ती भूमिका वाटवली आहे ही भूमिका खरोखरच अतिशय, त्यांनी सैनिकाचं चित्र हे आम्हा सगळ्यांसमोर इतक्या सुंदरपणे मांडलंय की तो विक्रम, हा व्यथित झालेला विक्रम आमच्यापर्यंत, प्रेक्षकांच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचतो. बंकरला माझ्या खूप शुभेच्छा. नव्या पिढीने या चित्रपटाचं जास्तीत जास्त हा चित्रपट पाहावा, की जेणेकरून आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जाणारे जे काही नव्या पिढीचे जे काही तरुण आर्मी ऑफिसर्स आहेत त्यांना या चित्रपटातून नक्कीच काहीतरी शिकता येईल, अनुभव घेता येईल आणि खूप काही अचीव करता येईल. थँक्यू फॉर बेस्ट ऑफ लक फॉर बंकर. प्रश्न विचार, तुम्हाला मूवी कसा वाटला? मस्त वाटला. त्याच्यात काय आवडलं तुम्हाला? तिघे जण फायरिंग करत होते, त्यामध्ये हे वाटलं की फायरिंग करताना मी कधी आमना सामना केला नाही, कारण त्यांनी त्याच्यासाठी खूप बलिदान दिलं, कारण त्याच्यासाठी आम्ही सल्यूट करू शकतो, कारण त्यांच्यामुळे आम्ही सुखी आहोत, कारण त्यांनी या बॉर्डरवर दिवस रात्र ड्युटी करतो. हा, आणि ह्या मूवीमध्ये पीससाठी पण त्यांनी, म्हणजे त्यांच्या फॅमिलीला त्रास होतो त्याच्याबद्दल, एक आर्मीमध्ये त्याच्यासाठी सल्यूट करू, कारण त्याने एक तरीके आला, त्याला गोळी मारून तिरंगा वाचवला, त्यासाठी त्याला सल्यूट.